नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. या संदर्भात आपण एडबीडमध्ये जिथे क्रेन वापरण्यात आलेला होता तो जप्त करण्यात आला होता. त्याच्या RTOच्या नियमानुसार त्याला 66,500 रुपये दंड झालेला आहे. त्याचबरोबर पिंपळगावमध्ये ज्या ठिकाणी JCBचा वापर केला गेला होता स्वागत समारंभासाठी जे करणं योग्य नाही, तर त्या ठिकाणी ती तो JCB देखील जप्त केलेला आहे आणि ती देखील पुढची कायदेशीर कारवाई आपण प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर जी मागे सभा झाली होती बीडला त्यामध्ये देखील JCBचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला होता, त्याची देखील माहिती आम्ही आयोजकांकडनं मागितली आहे. त्या बाबतीत देखील जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती राबवून हे JCBवर जे फाईनचे गुन्हे आहेत दंडाचे दंडात्मक गुन्हे आहेत तर ते गुन्हे आम्ही दाखल करणार आहोत. आत्तापर्यंत आपण 9 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते काही ठिकाणी प्रक्षोभक भाषण केल्यामुळे काही ठिकाणी विनापरवाना सभा घेतल्यामुळे काही ठिकाणी धार्मिक म्हणजे धार्मिक गोष्टीचा वापर करून त्या ठिकाणी म्हणजे जे हरिपाठ सप्ताह होता त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं तिथं धार्मिक कार्यक्रम असणं अपेक्षित होतं पण तसं न होता वेगळ्या पद्धतीची सभा घेण्यात आली, प्रक्षोभक भाषण करण्यात आलं म्हणून त्या ठिकाणी आपण गुन्हा दाखल केलेला. पोलीस स्टेशनकडनं नोटीस बजावणी पोस्टाद्वारे बजावणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु ती न बजावता परत आलेली.